नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर ज्याप्रमाणे आपण घटस्थापना विधिवत व शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असतो, तसेच घटाचे विसर्जन ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे असते। जसा घटस्थापनेचा मुहूर्त असतो, तसाच घटविसर्जनाचाही मुहूर्त असतो। तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। घटविसर्जन योग्य पद्धतीने कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। घटविसर्जन योग्य पद्धतीने केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळतं। तर आज आपण घट कसा हलवावा, घटातील पाण्याचे, नारळाचे, धानाचे काय करावे, तसेच पूजा सामग्रीचे काय करावे याची माहिती पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। यावर्षी नवरात्र ही 8 दिवसांची आहे, ज्याची सुरुवात 7 ऑक्टोबर रोजी झाली व समाप्ती 15 ऑक्टोबरला होणार आहे। 14 ऑक्टोबरला महानवमी आहे। 15 ऑक्टोबरला दशमी तिथीला घटविसर्जन असणार आहे। कधीही घटविसर्जन दशमीच्या तिथीला केले पाहिजे। दशमी तिथी आपण आज जाणून घेऊयात। तर विजयादशमी तिथीचा प्रारंभ 14 ऑक्टोबर सायंकाळी 6:52 तर समाप्ती 15 ऑक्टोबर सायंकाळी 6:02 होणार आहे। तसेच घटाचे विसर्जन श्रवण नक्षत्रामध्ये करणं गरजेचं असतं। तर हे श्रवण नक्षत्र सकाळच्या वेळी आलेलं आहे, त्याचा मुहूर्त असा आहे। तर श्रवण नक्षत्र प्रारंभ 14 ऑक्टोबर सकाळी 9:36 होणार आहे। तर समाप्ती 15 ऑक्टोबर सकाळी 9:16 होणार आहे। तर घटविसर्जनाचा सकाळचा मुहूर्त आपण पाहणार आहोत। तर घटविसर्जनाचा मुहूर्त आहे 15 ऑक्टोबर शुक्रवार सकाळी 6:21 ते सकाळी 8:39। सकाळचे 2 तास आणि 18 मिनटं हा कालावधीमध्येच घटविसर्जन करायचं आहे। तर या दिवशी सकाळी लवकर उठून लाल हिरवे वस्त्र घालायचे आहे। नेहमीप्रमाणे माळ फुले घटाला व्हायचे आहे। देवीच्या चरणावर फूल व थोड्या अक्षदा व्हायच्या आहेत। नामस्मरण करायचे आहे। काही चुका झाल्या असतील तर माफी मागायची आहे। हे देवी माता, 9 दिवस आम्ही तुमची यथासांग पूजा केली, मनोभावे पूजा केली, काही चुकले असेल तर माफ करा। तुमचा वास असा सदैव माझ्या घरात राहावा। माझ्या कुटुंबातील सर्वांना तुझा शुभ आशीर्वाद मिळावा। सप्तषधी पाठ करत असाल तर त्याचे पठन करावे। देवीचे काही मंत्र येत असतील तर ते मंत्र म्हणावेत। कलशातील नारळ काढून आपल्या कपाळाला लावून नमस्कार करायचा आहे। घटालाही उचलून त्याला आपल्या कपाळावर लावून नमस्कार करायचा आहे। कलशातील पाणी सर्व घरातील सदस्यांच्या अंगावर आंब्याच्या पाण्याने शिंपडायचे आहे। त्याचबरोबर स्वयंपाकघरात अपवित्र ठिकाण असतील ते सोडून संपूर्ण घरामध्ये हे पाणी आंब्याच्या पाण्याने शिंपडायचं आहे। राहिलेलं पाणी तुळशीला किंवा एखाद्या झाडाला, आपल्या कुंडीमध्ये जे झाड असतं त्याला ते पाणी घालायचं आहे। आता कलशातील पैसा किंवा आपण सुपारी, हळकुंड हे टाकलेलं होतं पाण्यामध्ये, ते काढून चांगलं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। ते एखाद्या कपड्यामध्ये बांधून ते आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये किंवा तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता। त्यामुळे आपल्या घरातील धान्याची कधीच कमतरता भासत नाही। घटाचा जो आपण धागा बांधला होता तो सोडून आपल्या गळ्यामध्ये किंवा हातात बांधावा। पूजेतील तांदूळ खीर करून आपण वापरू शकता किंवा घरातील तांदळामध्ये ते मिक्स करून ते तुम्ही वापरू शकता। जे देवीचे शृंगाराचे साहित्य आपण ठेवले होते ते घरातील स्त्रीने प्रसाद म्हणून, देवीचा प्रसाद म्हणून ते वापरायचं आहे। आणि आपण जो गणपती स्थापित केला होता तो उचलून कपाळाला लावून देवघरामध्ये त्याच्या जागी नंतर ठेवून द्यावा। आता घटामध्ये जे आपण धान पेरलं होतं ते धान काढून कपड्यावर ठेवून, जे आपण फुलं वाहिलेली आहेत, ज्या माळा वाहिलेल्या आहेत ते सर्व एका कपड्यामध्ये बांधावं, किंवा माती वाहिलेली आहे तर ते सर्व वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे। वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करणं नाही जमलं तर घरातील एका कुंडीमध्ये ते पुरावं व त्यावरती एखादं छान असं झाड लावायचं आहे। घटस्थापनेसाठी जो आपण कपडा वापरला होता तोही तुम्ही रोजच्या पूजेसाठी वापरू शकता। आणि जर खराब झाला असेल तर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। आता देवीच्या स्वरूपात आपण ज्या नारळाची 9 दिवस पूजा केलेली आहे तो नारळ कधीही फोडायचा नाही। त्याचं पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता किंवा घरातील सौभाग्यवती स्त्रीच्या तो ओटीत घालावा, किंवा आपण त्याची देवघरामध्ये पूजा करू शकतो। आता जी आपण 9 दिवस अखंड ज्योत लावलेली आहे ती ज्योत कधीच हाताने म्हणजे आपण विझवायची नाही आहे। त्या ज्योतीतील तेल जोपर्यंत संपत नाही, दिवा स्वतःहून जेव्हा विझत नाही तोपर्यंत तो तसाच चालू ठेवायचा आहे। तर या 9 दिवसांमध्ये जो आपण उपवास केलेला आहे तो उपवास सोडण्यासाठी आपण देवीला जो प्रसाद देणार आहोत, जो नैवेद्य म्हणून देवीला दाखवणार आहोत, त्या प्रसादावरती आपल्याला उपवास सोडायचा आहे। कोणताही एखादा गोडाचा पदार्थ करून तुम्ही उपवास सोडू शकता।
देवाची पूजा कोणत्याही वेळी केली जाऊ शकते, परंतु काही विशेष उपासनेत शुभ मुहूर्त पाहिले जातात. असे मानले जाते की शुभ मुहूर्तात ग्रह आणि नक्षत्र शुभ परिणाम देण्याच्या स्थितीत असतात. अशा परिस्थितीत पूजेच्या वेळी कोणतीही कामं करण्यात अडथळा येत नाही. शुभ मुहूर्तात तुम्ही ज्या इच्छा उपासना यशस्वी मार्गाने करता तर तुम्हाला त्याचे चांगले परिणामही मिळतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. हेच कारण आहे की बहुतेक ज्योतिषी शुभ मुहूर्तात कोणतेही काम करण्याची शिफारस करतात. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.